नमस्कार भावी शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या टीईटी ऑनलाइन बैच मध्ये मी रश्मी दिवसे मॅडम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपण आता आपल्या मनशास्त्र विषयाच्या तासिकेला सुरुवात करतो। दररोज वारंवार झालेल्या भागांची आठवण करून देते। त्यामागचा हेतू असा आहे की आपले किती टॉपिक झाले, किती व्हिडिओज प्रामाणिकपणे बघून झाले आणि त्याच्यावरचा सगळा अभ्यास झालाय, हे आपण स्वतःचं परीक्षण थोडंसं करायचं आहे। सुरुवातीला बघा, मानसशास्त्राचे स्वरूप, संकल्पना, व्याप्ती आपण अभ्यासले। त्यानंतर बालकांची माहिती मिळवण्यासाठी असणाऱ्या अध्यापनाच्या पद्धती आपण अभ्यासले। क्रमशः चालू होतो, त्यानंतर अध्ययन प्रक्रिया आली, त्यामधला अध्ययन वक्र आधी अभ्यासला, मग अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्य अभ्यासली, त्यांची काय गरज आहे किंवा अध्ययन प्रक्रिया कशी आहे त्याच्या व्याख्या, हा सगळा भाग आपण अभ्यासला। त्यानंतर अध्ययन परिणामकारक होण्यासाठी असणारे उपपत्तींचा अभ्यास आपण केलाय। त्यानंतर पुढे जाऊन नवीन टॉपिक सुरू केला होता, अध्ययनावरती परिणाम करणारे घटक। कोणता टॉपिक होता? अध्ययनावर परिणाम करणारे घटक। याच्यामध्ये बघा, पहिला घटक कुठला होता? अनुवंश। दुसरा घटक होता परिस्थिती किंवा परिसर आजूबाजूचा, अनुवंश। त्यानंतर परिसर, त्यानंतर काही मानसिक प्रक्रिया होत्या, त्यामधील संवेदना, अवबोध प्रक्रिया आपण अभ्यासली आहे। त्यानंतर क्रमशः अभ्यासात आलो कल्पना म्हणजे काय, कल्पनेचे प्रकार, विचार प्रक्रिया आपण अभ्यासलेली आहे। त्यानंतर पुढचं स्मरण आणि विस्मरण घेतलं होतं। कालच्या तासिकेत स्मरण विस्मरण प्रक्रिया अभ्यासून झाली आहे। त्यामध्ये बघा, स्मरण प्रक्रियेचे, स्मरण म्हणजे लक्षात ठेवणे, स्टाउट, एडगेल आणि वुडवर्थची डेफिनेशन आहे। त्यानंतर स्मरण प्रक्रियेचे घटक होते भ्रमण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान अशा पद्धतीनं। पहिला घटक आहे ग्रहण आणि शेवटचा प्रत्याभिज्ञान सांगितला। चांगल्या स्मृतीची लक्षणं पण लक्षात ठेवायचे। त्यानंतर विस्मरण म्हणजे काय हे पण पाहिलं। ए बिंग हॉस नावाच्या जर्मन मानसतज्ञाने विस्मरण ही संकल्पना अभ्यासात आणली, किंवा त्यासाठी त्यांनी एक प्रयोग देखील करून बघितला। निरर्थक शब्दांच्या याद्या केल्या आणि त्या यादींचा अभ्यास त्यांनी केला। शब्दलिहिणे, शब्द पाठ करणे, निरर्थक असलेल्या स्किपत लक्षात राहतं, हेतुपूर्वक असलेल्या स्किपत लक्षात राहतं, असा त्यांचा प्रयोग होता। त्यानंतर आज आपण आजच्या तासिकेला अवधान आणि अभिरुची शिकणार आहोत। हा, अभिरुची म्हणजे माहिती आहे बऱ्यापैकी, अभिरुची म्हणजे आवड असणे किंवा त्या बालकांमध्ये आपण शिक्षकांनी एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करताना, एखाद्या घटकाचा अभ्यास करताना त्या बालकाची त्यामध्ये असणारी अभिरुची जागृत करायची आहे। अवधान आणि अभिरुची। अवधान म्हणजे पहिल्यांदा बघूया, अभिरुचीचे अगदी थोडेच पॉइंट आहेत। अभिरुची म्हणजे आवड असणे हे आपल्याला माहिती। एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे म्हणजे अवधान होय। अवधान म्हणजे काय? एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे। एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे म्हणजेच अवधान होय। एखादी गोष्ट आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं। त्यानंतर टिचनेर यांनी एक व्याख्या सांगितली, हा कॉमन मुद्दा झाला किंवा त्याचा फक्त अर्थ झाला अवधानाचा, एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचे। तर किचनेर हे काय सांगतात, तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी केलेली धडपड किंवा मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय। बघा, किचनेरची व्याख्या लक्षात ठेवायची। पहिली व्याख्या नाही लक्षात राहिली तरी चालेल। कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी, पॉइंट नोट डाऊन करत चला, रनिंग नोट्स काढत चला, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान। कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान, ही व्याख्या कोणी मांडली? टिचनेर यांनी मांडली। एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड, लक्षात ठेवा टिचनेरने काय शिकवलंय, तर आपलं मन एक धडपड करतंय कुठल्याही गोष्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, त्याला आपण अवधान असं म्हणतोय। म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित होतं त्याला अवधान म्हणतात।
अवधानाचे या व्याख्यान बरोबर अवधानाचे प्रकार खूप महत्त्वाचे आहेत। अवधानाचे प्रकार चला तर मग अवधानाचे प्रकार बघूया। हाँ, तसे अवधानाचे तीन प्रकार सांगितले जातात, अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान। त्यातला पहिला प्रकार सांगितला आहे अनैच्छिक अवधान। तीन प्रकार आहेत, अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान। अनैच्छिक अवधान आहे इनव्हॉल्युंटरी लर्निंग। इनव्हॉल्युंटरी लर्निंग म्हणजे अनैच्छिक अवधान। आता हे बघा, तिन्ही प्रकार चांगले लक्षात ठेवायचे आहेत। त्यावरती उदाहरणाच्या सहाय्याने प्रश्न विचारले जातात, एखादं उदाहरण दिलं जाते। बघा, हे अवधान इच्छापूर्वक नसते असं सांगितलं, किंवा हेतूपूर्वक नसते, इच्छा असो किंवा नसो चुकून त्याच्याकडे लक्ष जातं, याला काय म्हटले? अनैच्छिक। याचा अर्थ इच्छा नसताना प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, तर अनैच्छिक अवधानाचं उदाहरण दिलं जातं। उदाहरणार्थ समजा मैदानावरती खेळणारी मुलं असतील, तर सहज रस्त्याने जात असो तर आपले सहज लक्ष त्यांच्याकडे जातं। म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी प्रक्रिया अशी आहे की आपली इच्छा असो किंवा नसो आपलं लक्ष त्याकडे जातं। मग वर्गामध्ये मुलांचं चांगलं अध्ययन होण्यासाठी त्यांचं अवधान आपल्या तासिकेकडे किंवा आपल्या जो टॉपिक आपण शिकवतोय त्या अध्यापनाकडे अवधान केंद्रित करून घेणं गरजेचं आहे। मुलांनी त्याकडे अवधान द्यावं, म्हणजे लक्ष द्यावं। मग तीन प्रकारचं अवधान होते मुलांकडून, एक तर अनैच्छिक, इच्छा नसतानाही लक्ष जातं त्यांचं, किंवा एखाद्या तासिका सुरू आहे समजा, तर त्याच्यामध्ये आपोआप बाहेर एखादा प्रसंग घडला तर मुलांचं लक्ष शिकवण्यापेक्षा बाहेरच्या गोष्टीकडे जातं, याला आपण काय म्हटलंय? अनैच्छिक अवधान असं म्हटलंय। बघा काय सांगितलंय, हे अवधान कसं आहे? इच्छा असो किंवा नसो, हा हे अवधान इच्छा नसताना घडून येते किंवा इच्छापूर्वक किंवा हेतूपूर्वक नसते। हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतूपूर्वक नसते, म्हणजे जाणून बुजून लक्ष दिलेलं नसतं, आपोआप लक्ष दिलेलं असतं। इच्छापूर्वक किंवा हेतूपूर्वक अवधान नसते, मग इच्छा असो किंवा नसो तिकडं लक्ष जातच। हा बघा, हा पण मुद्दा लक्षात ठेवा। तुम्हाला असं नाही विचारणार की अनैच्छिक अवधान म्हणजे काय, तर इच्छा असो किंवा नसो जे अवधान होतं त्याला अनैच्छिक म्हणतात, पण उदाहरणाच्याच माध्यमातून विचारतात, डायरेक्टली विचारणार नाही। बघा, इच्छा असो किंवा नसो, इच्छा असो किंवा नसो लक्ष जातं त्याकडे लक्ष जातं, त्याला काय म्हटले? अनैच्छिक अवधान असं म्हटलेलं आहे। हा पहिला प्रकार आहे अनैच्छिक अवधान। हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतूपूर्वक नसते, इच्छा असो किंवा नसो अवधान होते म्हणजे लक्ष जातं। उदाहरणावरती उदाहरणार्थ सांगितले, मैदानावरती खेळणारी मुलं, मैदानावरील मुले। हा आता लहान मुलांच्या बाबतीत बघायला गेलं तर जेव्हा ही मुलं शिकत असतात तेव्हा अचानक बाहेर एखादी घटना प्रसंग घडला तर त्या मुलांचं लक्ष तिकडंच जातं, त्याला आपण काय म्हणतो? अनैच्छिक अवधान। बघा, आता मुलांचं अनैच्छिक अवधान होतंय। पुढचा प्रकार दिलाय ऐच्छिक अवधान। डेफिनेशन वगैरे लक्षात ठेवा, प्रकार पटापट पटापट आपण घेऊयात अवधानाचे। पहिला प्रकार होता अनैच्छिक अवधान, दुसरा प्रकार आहे ऐच्छिक अवधान, हा अनैच्छिक झालं की दुसरं दिलंय ऐच्छिक अवधान। ऐच्छिक म्हणजे काय सांगितलं? व्हॉल्युंटरी, म्हणजे याचा अर्थ सांगितलाय मुळात आकर्षक नसलेल्या गोष्टीकडे प्रयत्नपूर्वक लक्ष द्यावे लागते, किंवा सहेतू, हे हेतूपूर्वक नसतं मात्र याच्यामध्ये हेतू महत्वाचा। मग इथं काय सांगितलंय? तर एखाद्या गोष्टीकडे आकर्षक असो नसो त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं हेतूपूर्वक, म्हणजे कंपल्शन असतं। आता एखादे शिक्षक शिकवतायत, आपल्याला त्याकडे लक्ष द्यावंच लागतं, विषय आवडीचा असो किंवा नसो। मग इथं काय सांगितलंय? आकर्षक नसलेल्या गोष्टीकडं जरी मनाला आकर्षक नाही वाटली तरी पण त्याकडे लक्ष द्यावंच लागतं। आकर्षक नसलेल्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावेच लागते। म
मुद्दे पटापट तुम्ही लिहून घ्यावेत यासाठी वारंवार लिहिते आहे मी बरोबर लक्ष द्यावे लागते त्याला काय म्हणतो ऐच्छिक अवधान किंवा याला दुसरा एक शब्द आहे सह हेतुक अवधान हेतुने केलेले सह हेतुक अवधान समजा ना आवडता विषय आहे परंतु त्या विषयाचे शिक्षक शिकवत आहेत तर आपल्याला नाईलाजाने का होईना परंतु लक्ष हे द्यावंच लागतं म्हणजे उदाहरणार्थ अभ्यासाकडे प्रयत्नपूर्वक लक्ष द्यावं लागतं कारण त्याची ध्येय उद्दिष्टे ठरलेली असतात जरी एखाद्या वेळी पठारावस्था आली तरी सुद्धा आपल्याला अशा काही अभ्यासाच्या टॉपिककडे लक्ष हे द्यावंच लागतं ते सह हेतुक झालं अनैच्छिक झाल्यानंतर ऐच्छिक झालं तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे अभ्यस्त अवधान असा तिसरा प्रकार दिला गेलाय पुन्हा एकदा सांगते अनैच्छिक म्हणजे इनव्हॉल्युंटरी हे जे अवधान आहे ते इच्छापूर्वक नाहीये इच्छा असो किंवा नसो लक्ष जातं या अवधानात इच्छा असो किंवा नसो लक्ष द्यावं लागतं यात काय सांगितलं इच्छा असो किंवा नसो तुम्हाला लक्ष द्यावंच लागतं आणि तिसरा प्रकार आहे अभ्यस्त अवधान हे काय बघा एखाद्या विषयाची गोडी निर्माण झाली की त्याकडे आपोआप लक्ष जातं म्हणजे बघा त्या विषयाकडे लक्ष देण्याची कुठलीही सूचना द्यावी लागत नाही म्हणजे आपला एखादा छंद असतो बघा एखाद्या विषयात गोडी निर्माण झाली की आपोआप लक्ष जातं म्हणजे अभ्यस्त एखाद्या विषयात एखाद्या विषयात गोडी निर्माण झाली की आपोआप लक्ष जाते हा म्हणजे सूचना द्यावी लागत नाही की लक्ष द्या अनैच्छिक आहे अनैच्छिक आहे ते इच्छा नसताना सहज लक्ष गेलं होतं एखादी घटना प्रसंग घडला आपण शांतपणाने शिकतोय अभ्यास करतोय एखादी घटना प्रसंग घडला की आपलं लक्ष जातं ते अनैच्छिक आणि दुसरं ऐच्छिक बघा कितीही कंटाळा आला कामाचा व्याप असला आजचे व्हिडिओ आजच बघायचे हे झालं ऐच्छिक अवधान आपण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि शेवटचं सांगितलं अभ्यस्त एखाद्या विषयाची गोडी निर्माण झाली की आपलं आपोआप लक्ष जातं त्यामध्ये किंवा आपल्याला ते आवडतं हे झालं अभ्यस्त उदाहरणार्थ चित्रकार बघा चित्र काढत असताना रंगून जातात त्या चित्रांमध्ये त्यांना सांगावं लागत नाही की चित्र काढत इतक्या वेळ बसायचंय आता सध्याचं जे ऑनलाईनचं शिक्षणचा काळ चाललंय त्याच्यामध्ये मुलांना मोबाईलच्या गेम खेळण्याची सवय लागली ते अभ्यस्त अवधान आहे त्याच्यात त्यांची गोडी निर्माण झाली ते आपोआप त्यांचं लक्ष तिथं वळणारच आहे हे अभ्यस्त अवधान उदाहरण विचारतात आणि त्याच्यावरून अवधानाचा प्रकार आपल्याला शोधायचा असतो याच्यामध्ये पहिला अनैच्छिक दुसरा ऐच्छिक तिसरा अभ्यस्त अवधान असे तीन प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत ध्यानात येते का सर्वांच्या हा आता बघा हे जे अवधान आहे ना त्याच्यावरती परिणाम करणारे किंवा अवधानाचे नियंत्रण करणारे काही घटक आहेत आता आपल्याला काय काम करायचं आहे आपण शिकवत असताना आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचं अवधान फक्त आणि फक्त आपल्या तासाकडे केंद्रित करायचंय किंवा आपल्या विषयाकडे केंद्रित करायचंय ज्या गोष्टीचं त्याला अध्ययन करायचंय त्याकडेच त्याचं लक्ष आलं पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो मग यासाठी आपण काय काय करू शकतो बघा इथं दिलेलं आहे काय काय हा अवधानावरती नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा नियंत्रण करणारे काही घटक आहेत मग त्याच्यामध्ये काही बाह्य घटक आहेत जे अवधान किंवा लक्ष त्यांचं खेचून घेतील वेधून घेतील म्हणजे बालकाने फक्त अध्ययनात लक्ष द्यावं यासाठी बाह्य घटक काही परिणाम करतात आणि काही आंतरिक घटक तुम्हाला वाक्य दिलं जाईल पुढील पैकी अवधानाचे बाह्य घटक किंवा अवधान केंद्रित करण्यासाठी उपयुक्त बाह्य घटक सांगा म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला कसा होईल हे मी आता सांगितलं बाह्य घटक कुठले आहेत बघा आता मुलाचं लक्ष तर आपल्याकडे वळवायचं आहे बरोबर आपल्या अध्यापनात लक्ष वळलं पाहिजे दोन नंबरचं जे ऐच्छिक झालं जबरदस्ती मुलांनी लक्ष देणं त्यातून त्यांचं चांगलं अर्थपूर्ण अध्ययन होणार नाही मग त्याच्या मनाने त्यानं आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा जे शिकवतोय त्याच्याकडं त्याचं लक्ष पाहिजे म्हणून काही उपाय आपण करू शकतो त्यामध्ये काही बाह्य घटक आणि आंतरिक घटक उपयोगी पडतील मग बाह्य घटक कुठले आहेत ज्यांचा वापर करून ते मूल आपल्या अध्यापनाकडे लक्ष देईल बघा एक तर उद्दीपकाची तीव्रता पहिला पॉइंट लिहिलाय
उद्दीपकाची तीव्रता। हाँ, याचा अर्थ काय आहे? उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस। हा भाग बऱ्याचदा झालाय। एखादा बाहेरचा चेतक जर वापरत असू आपण तर त्याला उद्दीपक म्हणतो। उदाहरणार्थ आपल्या अध्यापन यशस्वी होण्यासाठी आपण टीचिंग एड्स शैक्षणिक साधनं वापरतो, मग उद्दीपकाची तीव्रता म्हणजे ती साधनं कितपत असावेत। आता जितकी आपली वर्ग खोली आहे इयत्तेच्या मानानुसार त्या त्या विद्यार्थ्यानुसार योग्य असेल। जर का एखादा चार्ट बनवून त्याच्यावरती महत्त्वाचे मुद्दे लिहून आपण त्यांना दाखवत असू तर तो चार्ट पुरेसा मोठा असावा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगीत पेनांचा वापर केलेला असावा आणि अगदी पहिल्यापासून शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत तो त्यांना सुस्पष्ट दिसणारा असावा। म्हणजे उद्दीपकाची तीव्रता, नाहीतर शैक्षणिक साधन वापरतोय आणि एवढे एवढेच कागद बनवलेले आहेत त्याच्यावरती उगीच माहिती लिहिली तर ही उद्दीपकाची तीव्रता म्हणजे तो जो काही उद्दीपक आपण वापरला तो कमी आकाराचा किंवा योग्य आकाराचा नसल्यामुळं सगळ्या मुलांचं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही, त्यांना ते दिसणार देखील नाही, मग त्यांचं अवधान आपल्याला टिकवता येणार नाही। मग चांगलं शैक्षणिक साधन असावं, त्याचा आकार सगळ्यांना दिसणारा असा पुरेसा असावा, योग्य असा असावा, किंवा हालचाल एखादी बघा एखादी हालचाल होत असेल तरी पण मुलांचं लक्ष टिकून राहतं। आता याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत। शिक्षकांची शिकवताना अनावश्यक हालचाल जर होत असेल तर मात्र त्यांचं लक्ष त्यांच्या हालचालीकडेच जातं। एखादं व्याख्यान पद्धतीने शिकवत असू तर एका जागी स्थिर उभे राहून शिकवता आलं पाहिजे। जर का इतिहासासारखा विषय शिकवतोय आणि पूर्ण वेळ वर्गात इकडून इकडे फिरतोय तर आपल्या हालचालीकडे आपल्या फिरण्याकडे त्या मुलांचं लक्ष जात असतं। किंवा काही शिक्षक जेव्हा टेबलला हात धरून उभे राहतात असे आणि पुढे पाय वाजवला जातो किंवा पाय हलवला जातो अशा वेळी पण मुलांचं अवधान टिकणार नाही, विचलित होणार नाही। काही हालचाली योग्य आहेत तर काही हालचाली त्यांच्या अध्ययनासाठी अयोग्य देखील आहेत। त्यानंतर बघा सजावट असावी, त्यामध्ये नाविन्य असावं। हा शैक्षणिक साधन आता बऱ्याचदा काय बघा तेच एखाद्या शाळांमध्ये पूर्वीचे काही जुने शैक्षणिक साधन असतात आणि जर कशी त्या मुलांना त्या शाळेतले शिक्षक तेच साधन दाखवत असतील तर मुलं त्याला कंटाळून जातात किंवा आपल्या अध्यापनाकडे ते लक्ष देणार नाहीत। मग सजवलेलं छान आणि नाविन्य म्हणजे नवीन काहीतरी असावं असं सांगितलेलं आहे। हे बाहेरचे घटक परिणाम करत आहे। प्रश्न एक की मुलांचं अवधान टिकवण्यामध्ये पुढील पैकी कोणते बाह्य घटक परिणाम करतात, मग त्यामध्ये कुठले कुठले आले? उद्दीपकाची तीव्रता, आकार, हालचाल, सजावट आणि नाविन्य। मग काही आंतरिक पण गरजा आहेत। पुढचा पॉइंट प्रेरणा, आपण शिकणार आहोत मग मुलांना आपण प्रेरित करायचंय, मग त्याचे त्याचे मनाने आपले पण काही घटक असतील की जे अवधान टिकून देत नाही। कुठले घटक आहेत बघा, एक तर अभिरुची, त्या मुलाला आपण जो टॉपिक शिकतोय ना त्याच्याविषयी आवड असावी आणि आवड निर्माण करण्याचं काम आपण शिक्षकच करू शकतो। एक तर त्यांनी केलेल्या कृतीचं प्रबलन करायचं, त्यांची प्रशंसा करायची, त्यातून त्यांना विषय आवडू लागेल अशा प्रकारे त्यामध्ये आवड निर्माण करा म्हणून सांगितले। एक तर गरज असावी, त्यांना मुलांना त्याची गरज समजावून सांगता यावी की हा टॉपिक आपल्याला का शिकायचा आणि त्याचं महत्व कितपत आहे, त्यानुसार ती मुलं लक्ष देतील। त्यांची मनस्थिती आपल्याला बघावी लागेल। हां, त्या मुलांची सध्या मनस्थिती कोणती आहे हे पाहून देखील, म्हणून तर बघा शाळेमध्ये जेव्हा वेळापत्रक लावलं जातं कुठल्या वेळी कुठला तास होईल तेव्हा ज्यावेळी मुलं शाळेमध्ये येतात त्यावेळी सुरुवातीचे अवघड विषयांचे तास असतात, गणित, विज्ञान, इंग्रजी सारखे, आणि भाषाविषयी जे इंटरेस्टिंग आहे किंवा कथेच्या स्वरूपात आहेत ते मधल्या सुट्टीच्या नंतर तास असतात। चित्रकला असू द्या, शारीरिक शिक्षण म्हणजे पीटीचे तास असू द्या, हे सगळं कधी मधल्या सुट्टीनंतर म्हणजे मुलांची मनस्थिती समजून घेऊन आपण त्यांचं आव्हान आपल्याकडं खेचून घ्यायचं काम करायचं आहे। आणि त्यांच्या असणाऱ्या सवयी, मुलांना बघा अध्ययनाची चांगली सवय आपल्याला लावता आली पाहिजे, या जर गोष्टी केल्या तर त्यांचं आव्हान टिकवण्यात आपण यशस्वी झालो तरच आपलं अध्यापन प्रभावी झालं। उद्दीपकाची तीव्रता, आकार, हालचाल, सजावट, नाविन्य आणि आंतरिक गोष्टी कुठल्या? अभिरुची, गरज, मनस्थिती आणि त्यांच्या असणाऱ्या सवयी, हे बालकांसाठी आहे, बालकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेण्यासाठी। मग मोस्ट इम्पॉर्टंट एक पॉइंट आहे की अभ्यास अवधान आहे ना हा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे, म्हणजे त्यांच्या त्यांच्या मनानेच त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्यांना वारंवार सूचना द्यायला लागू नये। चला आय एम पी करायला ना, टिंबा टिंबा अवधान हा अवधानाचा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे। अभ्यास अवधान हा
अवधानाचा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे, म्हणजे अध्यापन पद्धतीत सगळ्यात उपयुक्त असणारा अवधानाचा प्रकार सांगा असा जरी प्रश्न आला तरी कुठला प्रकार आहे मग तो? अभ्यस्त पर्याय देतील ऐच्छिक अनैच्छिक अभ्यस्त आणि वरीलपैकी सर्व, मग आपण 100% वरीलपैकी सर्व याला आपण गोल रंगवत असतो। हाँ, परंतु अभ्यस्त अवधान हा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे, मुलांमध्ये त्या विषयाची आवड निर्माण करायची आणि त्यातून त्याचं लक्ष केंद्रित देखील होईल। मग अवधानाबरोबर अभिरुची म्हणजे त्याची आवड असावी, मग अभिरुची जी आहे ती अवधानाची किंवा अवधानाची गुरु किल्ली मानली जाते। हा एक मुद्दा लक्षात ठेवा, अभिरुची म्हणजे आवड आहे, त्या मुलाला आवड असेल तरच त्याचं लक्ष राहील, म्हणून अभिरुची काय आहे अवधानाची गुरु किल्ली समजली जाते। अभिरुचीला काय म्हटलं जाते अवधानाची गुरु किल्ली। समजते का अवधान काय, याच्यामध्ये विशेष काही नाहीये, अवधानाचे प्रकार आणि मुलांचं अवधान केंद्रित करण्यासाठी वापरले गेलेले घटक हे दोन पॉइंट आपल्याला चांगले लक्षात ठेवायचे आहेत। अवधानाचे कुठले कुठले प्रकार पाहिले आपण, ऐच्छिक अवधान अनैच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान, त्यातला अभ्यस्त म्हणजे सर्वश्रेष्ठ अवधान होतं, बरोबर ना? मग अशा पद्धतीनं बाह्य घटक आणि काही आंतरिक घटक पण पाहिले, उद्दीपकांची तीव्रता आकार हालचाल सजावट नाविन्य अभिरुची गरज मनस्थिती आणि सवय, पाठांतर करायचे नाहीत घटक अजिबात, प्रकार पाठ करा हरकत नाही, घटक नको, समजून घ्यायचं आणि लिहिता आलं पाहिजे। अभिरुची काय आहे तर अवधानाची गुरु केली आहे। आता आपल्याला काय करायचंय, शैक्षणिक महत्व बघायचंय, तत्पूर्वी स्क्रीनशॉट वगैरे घ्या जेणेकरून लिहिता येईल। यशस्वी झालो तर याचा शिक्षणात फायदा काय होईल, एक तर मुलांची अध्ययन प्रक्रिया अर्थपूर्ण होईल, व्यवस्थित होईल, ऐच्छिक आणि अभ्यस्त अवधानाला महत्व याच्यामध्ये आहे, कृतीद्वारे शिक्षण द्या असं यामध्ये सांगितलंय। अवधान मुलांचं असल्याशिवाय अध्ययन होणार नाही, इतके काही पॉइंट सांगितले, शैक्षणिक महत्व याच्यामध्ये इतकंही महत्वाचं नाहीये। बघा, अभिरुची अवधानाची गुरु केली, अभ्यस्त अवधान हा अवधानाचा कसला प्रकार आहे तर सर्वश्रेष्ठ प्रकार आहे। घेतलंय का सर्वांनी लिहून पॉइंट्स? हां, नोट्स काढत चला, त्याशिवाय अभ्यास परिपूर्ण होणार नाही। पुढचा पॉइंट बघायचा, आता महत्वाचे मुद्दे चालू झाले, महत्वाच्या मानसिक प्रक्रिया सुरू झाल्या, या आधीपेक्षा आता येणारे अतिशय महत्वाचे आहेत। पुढची घ्या, स्मरण विस्मरण या आपण बघितल्याच आहे। महत्वाचा मुद्दा चालू होतोय प्रेरणा, मुलांना प्रेरित करणं पण खूप गरजेचं आहे, मग त्यासाठी महत्वाचा मुद्दा कुठला आलाय आपल्याकडे, प्रेरणा। चला बाकीच्या मुद्द्यांपेक्षा महत्वाचा मुद्दा सांगितला, कोणता, प्रेरणा देणं, मुलांना प्रेरणा देणं, याच्यावरचे भरपूर प्रश्न आहेत। बाकीच्या मानसिक प्रक्रियांपेक्षा ही प्रक्रिया जास्त महत्वाची आहे। बघा, वर्तनाला योग्य ती दिशा देणे म्हणजे प्रेरणा मिळणे, बरोबर का? आपण एखादं वर्तन करतोय त्याला जर काही योग्य दिशा मिळाली तर त्याला आपण काय म्हणतो, प्रेरणा असं म्हणतो। प्रेरणा हा शब्द कुठून आलाय तर इम्यूएर असा एक शब्द आला होता, ग्रीक शब्द, त्याचा अर्थ होता टू डू फॉरवर्ड किंवा टू ड्राईव्ह फॉरवर्ड, म्हणजे पुढे ढकलणे, त्याच्यामधून आलं मुलांना पुढे ढकलणे किंवा प्रेरित करणे, इन्स्पायर होतात मुलं। बऱ्याचदा शिक्षकांच्या वर्तनावरती मुलांची प्रेरणा अवलंबून असते, शिक्षकांना मुलांना प्रेरणा देता आली पाहिजे असं सांगितलंय। आता प्रेरणा म्हणजे काय ते आपण बघूया। प्रेरणेचे महत्वाचे घटक बघूया, बाकीच्या मानसिक प्रक्रियांपेक्षा सगळ्यात महत्वाच्या मानसिक प्रक्रिया प्रेरणा एक आहे आणि त्या पुढे जाऊन बुद्धिमत्ता, दोनला खूप जास्त लक्ष द्यायचं, याच्यावरती प्रश्न येतात। इम्यूअर म्हणजे ग्रीक शब्द होता, त्याचा अर्थ होता टू ड्राईव्ह फॉरवर्ड, टू ड्राईव्ह फॉरवर्ड म्हणजे पुढे ढकलणे। पुढे ढकलणे म्हणजे प्रेरित करणे, त्यातून हा प्रेरणा शब्द आलेला आहे। बघा, यांची एकच व्याख्या तज्ञाची वारंवार परीक्षा येते, लिंडसले नावाचे जे तज्ञ होते त्यांनी एक व्याख्या मांडली, कुठले, लिंडसले हे तज्ञ होते,
व्याख्या लक्षात ठेवावीच लागणार आहे. पर्याय नाही आहे. तुम्ही जर का जुन्या क्वेश्चन पेपर बघितले पेपर दोन वाले तुम्हाला तर खूप साऱ्या व्याख्या येतात, त्यामुळे आपल्याला ते करायचंच आहे. कंटाळ करून चालत नाही म्हणून मी ते लिहून देते, आपल्या हाताखालून जाऊ द्या, ते चांगले लक्षात पण राहतील. हा एखादं साध्य किंवा ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साहित करणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे प्रेरणा. लिंडस ले, बघा लिंडस ले म्हणजे काय तर अनेक शक्तींचं मिश्रण आहे असं लक्षात ठेवा. बाकीचे शब्द फक्त लिहून घ्यायचे आणि मिश्रण लिंडस ले असं फक्त लक्षात ठेवायचं. बघा काय सांगितलं, लिहून घ्या म्हणजे आता कळून जाईल. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, हा एखादं ध्येय गाठण्याचं आहे त्यासाठी प्रवृत्त कशातून केलं जाते, प्रेरणा ना. बर, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या. हा पुढे सांगितलंय विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या. विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या हा वर्तनासाठी उत्साह असणाऱ्या, एखादं नवीन वर्तन असेल तर त्या वर्तनासाठी उत्साह वाढवणाऱ्या शक्तींचे मिश्रण. एखाद्या वर्तनासाठी उत्साह वाढवणाऱ्या शक्तींचे मिश्रण. उत्साह वाढवणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय असं लिंडसले यांनी सांगितलं. व्याख्या एकच आहे त्यामुळे लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवणं तितकंच सोपं देखील जाणार आहे आपल्याला. पुन्हा एकदा रिपीट करते, साध्य गाठायला प्रवृत्त करणारी, विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणारी आणि वर्तनासाठी आपला उत्साह वाढवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचं मिश्रण म्हणजे प्रेरणा. बघा ना, एखादं ध्येय गाठायचं असेल तर त्याला जर का प्रवृत्त करत असेल तर त्याला आपण म्हणतो की एक प्रकारची प्रेरणा मिळाली म्हणून आता मी अभ्यास करू शकतोय. बरोबर, अध्ययन करण्यापूर्वी आता उदाहरणार्थ टीईटीचंच बघा ना, खूप मुलं गोंधळलेली ऑलरेडी होते, परंतु एखाद्या जर का शिक्षकांकडून हे होतंय तुम्ही करू शकताय अशा पद्धतीची वाक्य आली किंवा त्यांना प्रेरित केलं गेलं तर मात्र ते करू शकतात. मग ही प्रेरणा मुलांना मिळणं गरजेचं आहे. मग ही झाली प्रेरणा. त्यानंतर पुढे प्रेरणेचे काही प्रकार दिलेले आहेत आपल्याला. बघा हे प्रकार पण खूप महत्वाचे आहेत, एक मॅप काढूया परत सगळ्यांचा अभ्यास करूया. प्रेरणेचे प्रकार, हा प्रकार दिलेले आहे. आधी याचा एक कन्सेप्ट मॅप बनवू परत त्यांचा डिटेल्स बघू आपण, म्हणजे ते लक्षात राहील आपल्या. पहिली दिली आहे शारीरिक प्रेरणा. हा मुलांना शारीरिक प्रेरणा पण देता आली पाहिजे आपल्याला. प्रेरणा हा मुद्दा जो आहे तो सगळ्या मानसिक प्रक्रियांमधला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा दिलाय व्यक्तिगत प्रेरणा. दुसरा मुद्दा दिलाय व्यक्तिगत प्रेरणा. तिसरा मुद्दा दिलाय सामाजिक प्रेरणा. तिसरा मुद्दा काय सामाजिक प्रेरणा, शारीरिक, व्यक्तिगत आणि सामाजिक. या सामाजिकचे पुन्हा दोन पॉइंट आहेत. पहिला पॉइंट आहे सहवास विषयक. सहवास विषयक प्रेरणा आणि दुसरा आहे प्रतिष्ठा विषयक. हा मॅप फक्त लक्षात ठेवा, मग पुढे जाऊन आपण याचे डिटेल्स बघणार आहोत. प्रेरणेचे मूळ प्रकार आहेत एक शारीरिक, दुसरी व्यक्तिगत, तिसरी सामाजिक. सामाजिक मध्ये सहवास विषयक प्रेरणा आहे आणि प्रतिष्ठा विषयक. मग प्रेरणेची जी सुरुवात आहे ती गरजेतून होते. पुढे जाऊन आहे गरज ही पहिली पायरी आहे. त्यानंतर आब्राहम मोस्लो यांनी जे आहे ती एक मनोरा मांडलेला आहे, त्यामध्ये पण प्रेरणेचा एक मनोरा म्हणून तो प्रसिद्ध आहे.
बघूयात आपण पुढे जाऊन ते प्रेरणेचे प्रकार आधी बघू। मुलांचा अध्ययन यशस्वी होण्यासाठी त्यांना शारीरिक प्रेरणा देणे आवश्यक असतं। वेगवेगळे शारीरिक कृती होत असतात, त्यांचं खाणं पिणं असेल, झोप असेल, विश्रांती असेल, काम वसन, मल विसर्जन इत्यादी अनेक शारीरिक गरजा त्यांच्या असतात। या गरजांना लक्ष देऊन आपल्याला त्यांना शारीरिक दृष्ट्या सुद्धा प्रेरित करता आलं पाहिजे। त्यानंतर बघा म्हणजे काय, तर त्यांचा शारीरिक विकास होईल, त्यांनी कोणत्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे, त्याचा शरीरावरती कोणता चांगला परिणाम होईल, किंवा त्यांना व्यायामाचं महत्व पटवून देणं, त्यातून शारीरिक विकास झाला तर ते अध्ययनात चांगलं लक्ष देईल अशा पद्धतीनं। त्यानंतर व्यक्तिगत बघूया, व्यक्ती म्हणजे अनेक वेळा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची किंवा अध्ययनाची जी क्षमता आहे ती वेगवेगळी असते, लर्निंग कॅपॅसिटी वेगळीवेगळी आहे, मग या अध्ययनाची क्षमता वेगळीवेगळी असल्यामुळं त्यांना आपल्याला व्यक्तिगत सुद्धा प्रेरित करता आलं पाहिजे। काही वेळा आपण ग्रुपमध्ये जेव्हा आपण टीचिंग करत असतो सगळ्या मुलांना प्रेरित करण्याचं काम करत असतो, पण काही मुलं सामान्य बुद्धिमत्तेचे, काही कुशाग्र बुद्धिमत्तेचे, काही मुलं जड बुद्धीचे असतात, मग त्यांचा बुद्ध्यांक वगैरे हे आता पुढे चालूच होईल। आपल्या बुद्धिमत्ता हा जो पॉईंट आहे, प्रेरणानंतर बुद्धिमत्ता चालू होईल, त्यात मी तुम्हाला सांगणारच आहे की जड बुद्धिमत्तेचे कसे ओळखायचे, त्यांचा बुद्ध्यांक किती असतो नक्की, अशा प्रकारे। मग अशी जी विद्यार्थी आहेत सामान्य पण काही असतात, काही कुशाग्र बुद्धिमत्तेचे, मग सगळ्यांबरोबर त्यांना प्रेरित करता येणार नाही, मग अशा विद्यार्थ्यांना आपल्याला व्यक्तिगत प्रेरित करावं लागतं। मग ते कसं करणार, तर वेगवेगळ्या कृतीतून त्यांनी एखादी कृती, एखादा प्रयोग, एखादा प्रकल्प बनवून आणला तर वैयक्तिक त्याला आपल्याला प्रबोधन देता आलं पाहिजे। त्यांच्या यश आणि अपयशाची चर्चा किंवा त्यांचं जे यश किंवा अपयश येते त्याबद्दल त्याला मार्गदर्शन आपल्याला करता आलं पाहिजे। अभिरुची म्हणजे त्यांच्या मनामध्ये विषयाबद्दल आवड निर्माण करता आली पाहिजे। बघा पहिल्यांदा अपयश आलं, सगळ्या वर्गासमोर सांगितलं की अरे तुझं हे चुकलंय, तुला शून्य मार्क पडले, तुला काही येत नाही किंवा तुला हे जमणार नाही, असं जर आपण सांगितलं तर ते बालक पुन्हा त्या विषयाकडे चुकूनही लक्ष देणार नाही, त्याचं अवधान टिकवणं कठीण जाईल, त्याला प्रेरित करणं कठीण जाईल। मग कमी मार्क्स पडले तरी सुद्धा त्याला आपल्याला प्रेरित करता आलं पाहिजे, ती त्याची व्यक्तिगत प्रेरणा झाली। खूप छान आहे, आत्तापेक्षा पुढच्या वेळी अनेक मार्क पाडून दाखव असं आपल्याला सांगता आलं पाहिजे, किंवा त्याचा अभ्यासाव्यतिरिक्त इतर गुण त्याच्यामध्ये असतात त्या गुणांचं कौतुक करता आलं पाहिजे। हे झाले व्यक्तिगत प्रेरणा देणे किंवा त्यांची आवड जपणे किंवा त्यांची प्रतिष्ठा जपणे। कुमार वयातल्या मुलांना आता जर का बीएड वगैरे झालं असेल, माध्यमिकच्या मुलांना जेव्हा शिकवतो, उच्च माध्यमिकला आपण शिकवण्यासाठी जात असतो, तेव्हा त्या मुलाला वर्गामध्ये स्वतःची असणारी प्रतिष्ठा ही फार महत्वाची असते, मग त्याच्या प्रतिष्ठेला धोका न पोहोचू देता त्याला प्रेरित करता आलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाच्या सामाजिक प्रेरणा, त्या मुलांना जशा वर्गात प्रेरणा मिळतात तशा समाजातून पण प्रेरणा मिळत असतात। सामाजिक दोन प्रकारचे आहेत, एक तर सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक। मग त्यांचे सहवास विषयक मध्ये त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य जे त्यांच्या दररोज सोबत असतात त्यांच्याकडून काही प्रेरणा शिकल्या जातात। आणि प्रतिष्ठा म्हणजे काय, तर स्वतःचं श्रेष्ठत्व जे आहे ते त्यांना सिद्ध करायचं असतं, आणि त्यासाठी आपण शिक्षकांनी संधी उपलब्ध करून देणं खूप खूप गरजेचं असतं। आता पुढे बघा, आपल्याला प्रेरणेचं एक चक्र आहे आणि अब्राहम मास्लो यांची जी श्रेणी आहे, मास्लो किंवा मास्लो असा उच्चार करू शकते, ती श्रेणीबद्ध रचना एक त्यांनी केली, ती पण फार महत्वाची आहे, पुढे जाऊन बघणारच आहोत। प्रेरणा मध्ये काय, आणि बघा रेफरन्स बुक वाचत असाल, प्रेरणा टॉपिक बघितला तर खूप सारे पॉइंट दिसतील आपल्याला, पण तसं वाचन न करता फक्त इम्पॉर्टंट नोट्स फक्त काढत चला आणि याचा जरूर फायदा होईल। व्याख्या लक्षात ठेवा, लिंडसले काय सांगतायत, तर मिश्रण आहे म्हणून सांगतायत। बघा लिंडसलेंची व्याख्या काय, अनेक शक्तींचं मिश्रण, साध्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करण्यास लावणाऱ्या, वर्तनासाठी उत्साह वाढवणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजे काय आहे, प्रेरणा आहे। त्यांनी प्रेरणेचे प्रकार सांगितले, शारीरिक, व्यक्तिगत, सामाजिक, पुढे सामाजिकचे सहवास विषयक प्रेरणा आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणा। त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला एक प्रेरणा चक्र शिकायचं आहे, तुम्हाला जरूर विचारलं जाते परीक्षेला प्रेरणा चक्राचा पहिला पाया कुठला आहे म्हणून, किंवा प्रेरणेची सुरुवात टिंबटिंब याच्यापासून होते। एखाद्या बालकाला प्रेरणा द्यायची, मग कधी आणि का प्रेरणा द्यायची, ऑलरेडी अभ्यासात हुशार असणारी काही मुलं असतात मग त्यांना प्रेरणा द्यावी लागते का, तर नाही। मग जेव्हा गरज निर्माण होते अशा मुलाला काय करायचं, आपल्याला प्रेरित करायचं आहे। बघा
एक चक्र सांगितलं जातंय प्रेरणासाठी, पहिल्यांदा त्याला गरज असावी, गरज निर्माण व्हावी, मग आपण प्रेरित करणार आहोत, प्रेरणा देणार आहोत. गरज पहिला महत्वाचा मुद्दा, प्रेरणेची सुरुवात गरज या मुद्द्यापासून होते, हे पण लक्षात ठेवा. गरज निर्माण होणं महत्वाचं आहे यामध्ये. त्यानंतर गरज निर्माण झाली की तो विद्यार्थी अस्वस्थ होईल, त्यानंतर त्याच्यामध्ये अस्वस्थता येईल. प्रेरणेचं चक्रच आहे हे लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा, एखाद्या गोष्टीची किंवा एखादी गोष्ट शिकण्याची त्याला गरज निर्माण व्हावी, त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी तो अस्वस्थ होईल. जशी गरज निर्माण झाली तो अस्वस्थ होईल, पुढे जाऊन तो काय करणार, त्याबद्दल काहीतरी प्रयत्न करणार. अस्वस्थ झाला की त्यातून मार्ग काढण्यासाठी तो काय करणार आहे, प्रयत्न करत राहणार आहे. प्रयत्न करत राहिला की काही गोष्टी चुकीच्या घडतील, काही गोष्टी चांगल्या होतील. जसं थॉर्नाडाईच्या उपपत्तीत सांगितलं, त्यानुसार तो समतोल साधायचा प्रयत्न करेल. चांगल्या वाईट गोष्टींमध्ये काय साधायचा प्रयत्न करेल, त्याला समतोल राखायचा आहे. यातून चांगली कृती कुठली आणि वाईट कृती कुठली याच्यासाठी त्याला काय करायचं आहे, समतोल राखायचा आहे. आणि ज्यावेळेस त्याचा समतोल होईल, त्यावेळेस त्याला जी समस्या आली होती त्या समस्येचं उत्तर मिळेल आणि त्याच्या प्रश्नाचं समाधान होईल. बरोबर, म्हणजे त्याला प्रेरणा मिळाली. मग समाधान झालं की झालं, पुन्हा नवीन प्रश्नासाठी गरज निर्माण झाली, पुन्हा ते बालक अस्वस्थ झाले, पुन्हा त्याने प्रयत्न करायला सुरू केले. प्रयत्न करताना चुकीचे बरोबर असे प्रयत्न झाले आणि त्यातून त्याने समतोल साधला आणि परत त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, म्हणजे त्याचं समाधान झालं. परत गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल आणि समाधान, असे एक प्रेरणेचं चक्र मानलं जातं. प्रेरणेच्या चक्राची सुरुवात कुठून होते, गरज या मुद्द्यापासून होते. आणि शेवटी मात्र प्रेरणा चक्र संपतंय कुठं, तर समाधान, म्हणजे त्याच्या त्याला जो काही समस्या किंवा प्रश्न पडला होता त्याचं समाधान होईल. आता शिकण्याची गरज होत असताना मुलाला पहिल्यांदा एखादा टॉपिक शिकायचा आहे तर त्याच्यामध्ये अनेक समस्या अडचणी येतील, मग गरज निर्माण होईल. उदाहरणार्थ आता आपण जर का सांगितले की एखाद्या पाळीव प्राण्यांची पक्ष्यांची माहिती गोळा करून यायला सांगितले, तर त्याला पहिल्यांदा गरज काय निर्माण झाली, एकूण प्राणी पक्षी आणि परत त्यांचं वर्गीकरण करणे, त्यासाठी तो अस्वस्थ झाला. त्यानंतर त्याने प्रयत्न चालू केले, प्रयत्नांचा समतोल राखला आणि शेवटी उत्तर मिळालं, म्हणजे समाधान झालं. हे काय आहे, तर हे प्रेरणा चक्र सांगितलं जातं. त्यानंतर अब्राहम मास्लो यांनी श्रेणीबद्ध गरजांची श्रेणीबद्ध रचना केली आहे, ती पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रेरणा चक्रपेक्षा. हे काय आहे, प्रेरणा चक्र आहे. गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल, समाधान हे टिंबटिंब चक्र मानले जाते, असा प्रश्न येईल तुम्हाला. तर ते कुठले चक्र आहे, प्रेरणा चक्र, किंवा पुढील पर्यायामधून प्रेरणा चक्र ओळखा. हे पेपर दोन वाल्यांसाठी मग मुद्दे दिले जातील. गरज पुढे ॲरो केलेला असतो, बाण केलेला असतो एका ओळीत. गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल, समाधान आणि कन्फ्यूज करायला मागे पुढे, आधी अस्वस्थता, समतोल, समाधान, प्रयत्न, गरज असे मुद्दे दिले जातील, त्यामुळे विशेष लक्ष ठेवायचं आहे. चला पुढे, अब्राहम मास्लो यांनी काय केले, मास्लो म्हणा किंवा मोस्ले असा पण उच्चार बऱ्याचदा केला जाते. यांचं नाव लक्षात ठेवणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यांनी काय केले असं काम, तर अब्राहम मास्लो यांनी गरजांची श्रेणीबद्ध रचना मांडली. गरज निर्माण होते तर कशी, गरजांची श्रेणीबद्ध रचना, म्हणजे मनोरा मांडलाय, मनोरा पिरॅमिड, श्रेणीबद्ध रचनेचा मनोरा. हा, किंवा यालाच गरजांचा मनोरा असं म्हणून पण ओळखलं जाते, अब्राहम मास्लो यांनी मांडला. प्रश्न येतो, मास्लो यांनी सांगितलेल्या गरजांच्या मनोरामधील प्रगतीचा सर्वात उच्च टप्पा कोणता, किंवा सर्वात वरचा टप्पा कोणता, किंवा अब्राहम मास्लो यांनी मांडलेल्या गरजांच्या श्रेणीबद्ध रचनेमधला पहिला टप्पा कुठला, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. मी तुम्हाला क्रमशः सगळे टप्पे समजावून सांगणार आहे. तुम्हाला पण असेच डायग्रामच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं, कारण हे काय पिरॅमिडच्या स्वरूपामध्ये आहे, किंवा श्रेणीबद्ध रचना मनोरा आहे, असं ऑलरेडी आपण वाक्यामध्ये सांगितलंच होतं मगाशी की अब्राहम मास्लो यांनी काय मांडलाय, तर एक मनोरा मांडलाय. मग या मनोऱ्यामध्ये काय काय सांगितलंय, तर या मनोऱ्याच्या पायथ्याशी पहिल्यांदा शारीरिक गरजा निर्माण होत असतात. याच्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा
शारीरिक गरजा निर्माण झाल्या, बालकाला काय निर्माण झालं, शारीरिक गरजा निर्माण झाल्या। बघा हा पहिला टप्पा कशाचा टप्पा आहे, हा गरजांची श्रेणीबद्ध रचना आहे किंवा हा गरजांचा मनोरा आहे। मनोरा कळतो, पिरॅमिड असं म्हटलं जाते। पहिली गरज काय, त्याची शारीरिक गरज महत्त्वाची, त्यानंतर त्याला सुरक्षितता वाटणं गरजेचं। शारीरिक गरजा आपण बघितलेत, खाणे पिणे विश्रांती झोप, त्यानंतर त्यांच्या होणाऱ्या शरीरातल्या क्रिया, या शारीरिक गरजा। त्यामध्ये त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे। शारीरिक गरजा निर्माण झाल्या की त्यांना सुरक्षित वातावरण असलं पाहिजे, सुरक्षितता वाटली पाहिजे, हा दुसरा मुद्दा यांनी सांगितला आहे अब्राहम मास्लो यांनी। पुढे सुरक्षितता मिळाली की त्यातून सहवास व प्रेम मिळत जाईल, सहवास व प्रेम हा तिसरा टप्पा सांगितलाय। त्यानंतर पुढे जाऊन त्यांची प्रतिष्ठा जपता आली पाहिजे, तरच त्याची प्रगती होईल। आणि मगाशीचे विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे कुठला सर्वात वरचा टप्पा आहे प्रगतीचा, आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मप्रचिती, आत्मप्रचिती स्वतःची ओळख, स्वविकास झाला पाहिजे, असं पिरॅमिड अब्राहम मास्लो यांनी मांडलंय। पुन्हा एकदा सांगते, खूप सारे प्रश्न आहेत या श्रेणीवरती, गरजांची श्रेणीबद्ध रचना टिंबटिंब यांनी मांडली। पहिला प्रश्न कोणी मांडली, अब्राहम मास्लो यांनी मांडली। गरजांच्या श्रेणीबद्ध रचनेमधील सर्वात पहिला किंवा खालचा टप्पा कोणता, तर शारीरिक गरजा दुसरा टप्पा। बघा पिरॅमिड म्हणजे पायथ्याकडून शिखराकडे, म्हणजे खालच्या बाजूने वरच्या बाजूकडे। मग अजून एक प्रश्न आहे की मास्लो यांनी सांगितलेला प्रगतीचा सर्वात वरचा टप्पा कोणता, कसला टप्पा, सर्वात वरचा टप्पा कुठला आहे, लक्षात येतोय का? बघा सर्वात वरचा टप्पा आहे आत्मप्रचिती। कुठला टप्पा सर्वात वरचा आहे, आत्मप्रचिती हा सर्वात वरचा टप्पा आहे। हे मात्र इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, डबल स्टार करून ठेवूया, सर्वात वरचा टप्पा आत्मप्रचिती ही मास्लो यांनी सांगितलेली रचना आहे। आता तुम्ही म्हणाल प्रेरणेचं काय महत्त्व आहे, तर अध्ययनात त्याला सुरक्षितता वाटली पाहिजे, त्यांना अभ्यासक्रम निवडीचं स्वातंत्र्य देता यावं, त्यांच्या प्रतिष्ठेला धोका न लागू देता त्यांचं योग्य असं अध्ययन घडलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन देणं, मुळात प्रेरणा यांच्यामध्येच आहे की मुलांना अध्ययनासाठी प्रोत्साहित करणं। मग आजच्या तासिकेत आपण काय काय शिकलो बघा बरं। हा पहिल्यांदा तर अवधान, अवधान म्हणजे काय, अवधानाचं महत्व, अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करून घेणे, बरोबर। त्यानंतर अवधानाचे प्रकार होते अनैच्छिक, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान। तिन्ही प्रकार चांगले लक्षात ठेवा, त्याचा अर्थ लक्षात घ्या। अवधानावरती परिणाम करणारे घटक आहेत, काही बाहेरचे घटक होते तर काही आंतरिक घटक होते। बघा त्यानंतर पुढे त्याचं शैक्षणिक महत्व आलं। त्यानंतर प्रेरणा ही मानसिक प्रक्रिया शिकलो। आता एकच राहिली आहे बुद्धिमत्ता, ती खूप मोठी आहे। बुद्धिमापनाच्या काही कसोट्या पण शिकायच्या तितकीच मोस्ट इम्पॉर्टंट सुद्धा आहे। त्यानंतर प्रेरणा याच्याकडे आलो। त्यानंतर प्रेरणेची व्याख्या आपण बघितली, प्रेरणा म्हणजे पुढे ढकलणे किंवा त्यांना प्रेरित करणे, वर्तनाला त्यांच्या योग्य दिशा देणे। लिंडसले यांची व्याख्या बघितली, शक्तीचं मिश्रण म्हणजे प्रेरणा। मग कुठली शक्ती, लांबलचक व्याख्या आहे, थोडे शब्द लक्षात ठेवा, लक्षात राहील। प्रेरणेचे प्रकार होते शारीरिक, वैयक्तिक, सामाजिक। सामाजिकचे पुन्हा दोन पडले, सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक। अजून एक आहे, प्रेरणेची सुरुवात टिंबटिंब याच्यामधून होते। कशातून होते, गरजेतून होते। प्रेरणा निर्माण होण्यासाठी आधी त्याला गरज निर्माण व्हावी लागते, मग ती प्रेरणा चक्र आलं। गरज आलं, तो अस्वस्थ झाला, प्रयत्न केले, समतोल साधला, समाधान मिळालं, अशा पद्धतीनं प्रेरणा चक्र बघितलं। त्यानंतर अब्राहम मास्लो यांची प्रेरणेची श्रेणीबद्ध रचना पण आपण बघितली, शारीरिक गरजा, सुरक्षितता, सहवास, प्रेम, प्रतिष्ठा आणि आत्मप्रचिती। एकतर खालचा टप्पा विचारतील किंवा त्यालाच पहिला टप्पा म्हणतील, शारीरिक गरज आहे, आणि वरचा एक टप्पा आत्मप्रचिती। ठीक आहे, अशा पद्धतीनं इथंपर्यंतचा भाग झाला। मानसिक प्रक्रिया आता शेवटची एकच राहिली, बुद्धिमत्ता, आणि ती खूप महत्वाची आहे, खूप साऱ्या उपपत्ती त्याच्यामध्ये आहेत। ठीक आहे, आजच्या पुरतं इथंच थांबूया, असाच अभ्यास करत राहा, धन्यवाद।